नमस्कार मंडळी, ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासाठी एक चिखल्यांचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मंडळी, चिखली होणे म्हणजे पायामध्ये भेगांमध्ये इन्फेक्शन होणे, एक प्रकारचा त्वचारोग आहे. बघा, पावसाळ्यामध्ये किंवा दलदलीच्या भागात ज्या ठिकाणी चिखल पायाला जास्त लागतो किंवा खराब दूषित पाणी पायांना लागतं, अशा ठिकाणी आपल्या पायांच्या भेगांमध्ये चिखली होते. मग ही चिखली जर त्वरित घालवायची असेल तर या व्हिडिओमध्ये मी 2 ते 3 प्रकारे तुम्हाला सांगणार आहे. अगदी घरातील उपाय आहेत ज्याने एका दिवसामध्ये तुमची चिखली बरी होते आणि तुमचं जे इन्फेक्शन आहे ते निघून जातं. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. लाईक केल्याने मला अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळतं आणि आनंद होतो. शिवाय चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझे सगळे आयुर्वेदाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. सहज सोप्या टिप्स मी या चॅनलवर देत असतो. तर मंडळी, आजच्या ज्या चिखल्याचा आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद. हळद सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असते. अँटी टर्मरिक, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल, हा अँटी फंगल जो गुण आहे तो चिखल्यांसाठी आपल्याला उपयोगात येणार आहे. अशी ही हळद आपण यूज करणार आहोत. बघा, ही हळद आपल्याला घ्यायची आहे 1 चमचा. 1 चमचा हळदीमध्ये आपण अजून एक जो पदार्थ ॲड करणार आहोत तो पदार्थ ॲड केल्यानंतर अतिशय गुणकारी आपलं मिश्रण तयार होतं, ज्याने तुमची चिखली जी आहे ती सहज बरी होणार आहे. मंडळी, हा पदार्थ म्हणजे नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल. मंडळी, कोकोनट ऑइल आपण पाहिलं असेल आपल्या डोक्याला लावण्यासाठी, केसांना याचा आपण उपयोग करत असतो. कोकणामध्ये हे तेल खाण्यासाठी देखील वापरतात. आता हळदीमध्ये टाकल्यानंतर आपल्या ज्या चिखल्याला आग होते किंवा आपली जखम होते, ही जखम लवकर बरी करण्यासाठी आणि जखम थंड पडण्यासाठी हे नारळाचं तेल अतिशय उपयुक्त होतं. हळदीमध्ये मिक्स केल्यानंतर याचे गुण आणखीच वाढतात आणि म्हणून ही पेस्ट जी आहे, अगदी साधी पेस्ट आपल्याला काय करायची, लावायची आहे. तर हा एक उपाय झाला. दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत आहे ते आहे अगदी कडुनिंबाची पानं. ही कडुनिंबाची पानंसुद्धा अँटी फंगल असतात आणि म्हणून हे लगेच तुमच्या चिखल्या बऱ्या करू शकतात. तर याची पेस्ट आपल्याला बनवायची, अशा प्रकारे तुम्ही पेस्ट बनवू शकता. सहज पाला घ्यायचा आणि तो जर तुम्ही कुटला किंवा मिक्सरमध्ये जर त्याचं बारीक करून जर अशा प्रकारे रस त्याचा काढला आणि डायरेक्ट जर तुम्ही चिखल्यांना लावला तर त्याचासुद्धा इफेक्ट अतिशय चांगला आहे. लगेच तुमच्या चिखल्यांमध्ये तुम्हाला आराम मिळणार आहे. मंडळी, अजून इफेक्टिव्ह आपल्याला जर उपाय करायचा असेल तर सुरुवातीला मी सांगितलेलं हळद आणि खोबऱ्याचं तेल मिक्स केलेलं आपण होतं, त्याच्यामध्ये ही जी कडुनिंबाची पानांची पेस्ट आहे ही मिक्स करायची आहे. अतिशय शक्तिशाली हा उपाय होतो. या उपायाने तुमची चिखली निघून जाणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला गजकरण नायटा असेल तो देखील याने निघून जातो. म्हणजेच कुठल्याही त्वचारोगामध्ये हे मिश्रण तुम्ही वापरू शकता. जेव्हा कडुनिंबाची पेस्ट आपण हळद आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करतो तर चिखल्या तर तुमच्या निघून जाणार, शिवाय वेगळ्या प्रकारचा त्वचारोग देखील निघून जातो. तर अशा प्रकारे चिखलीवर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितला. अतिशय साधा सोपा घरात करता येण्यासारखा उपाय आपल्या चॅनलवर मी सांगत असतो. असे अनेक उपाय मी सांगणार आहे, इथून मागेही सांगितलेले आहेत. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशाच आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.